ग्लोबल कनेक्टमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत. पेरू, खरं तर पेरू म्हटलं की तोंडाला पाणी सुटतं. गरिबांचा सफरचंद म्हणून ओळखल्या जाणारं फळ ते म्हणजे पेरू. आणि जागतिक पातळीवर जर का आपण विचार केला तर पेरू लागवड आणि उत्पादनामध्ये भारताचा चौथा क्रमांक लागतो. चला तर मग आज याच पेरू या पिकाबद्दल आणि त्याच्या उत्पादनाबद्दल आपण जाणून घेणार आहोत आपल्या ग्लोबल कनेक्ट या सदरामध्ये. भारतात प्राचीन काळापासून फळांची शेती केली जाते. देशाच्या भरभराटीत आणि समाजाच्या आरोग्याच्या दृष्टीनं फळांच्या शेतीची भूमिका महत्वाची आहे. फळझाडामध्ये पेरू हे एक महत्वाचं फळझाड आहे. पेरू हे मूळचं भारतीय फळ नसून हे फळ मूळचं अमेरिकेतील उष्णकटिबंधातील फळ आहे. पोर्तुगीजांनी 17व्या शतकात हे फळ भारतात आणलं. त्याचा प्रसार संपूर्ण भारतात झाला. भारतीय जीवनाशी हे फळ इतकं समरस झालं आहे की हे फळ भारतीय नाही यावर विश्वासच बसत नाही. पेरूच्या औषधी गुणधर्मांमुळे व त्यातील जीवनसत्वांमुळे आहारात त्याला महत्वाचं स्थान आहे. जागतिक पातळीवर भारताचा लागवड व उत्पादनाच्या बाबतीत पेरूचा चौथा क्रमांक लागतो. भारतात अनुक्रमे उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश इत्यादी प्रमुख पेरू उत्पादक राज्य असून या राज्यात पेरूची लागवड अधिक प्रमाणात होते. महाराष्ट्रात पुणे, अहमदनगर, नाशिक, सातारा व औरंगाबाद या जिल्ह्यात पेरूची लागवड मोठ्या प्रमाणात आढळते. पेरूमध्ये क जीवनसत्व मोठ्या प्रमाणात असतं. तसंच खनिज, प्रथिने, तंतुमय पदार्थ, पिष्टमय पदार्थ, चुना, लोह इत्यादी अन्न घटक काही प्रमाणात असतात. पेरूचे फळ रुचकर व स्वस्त असल्यामुळे सर्वच लोक ते आवडीनं खातात. पेरूला गरिबांचे सफरचंद असेही म्हणतात. पेरूपासून जेली, जाम, सॅलेड, चीज, आईस्क्रीम व सरबत इत्यादी टिकाऊ पदार्थ बनवले जातात. पेरू हे कमी पाण्यात व कमी खर्चात येणारं पीक असल्यामुळे महाराष्ट्रात त्याची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यास पुरेसा वाव आहे. एकंदरीत महाराष्ट्रात पेरूच्या फळबाग लागवडीसाठी आवश्यक असणारे घटक अनुकूल असल्याने सध्या पेरूच्या पिकाकडे शेतकऱ्यांचा कल वाढलेला दिसतो. परिणामी पेरूच्या लागवडीस मोठा वाव मिळून पेरू लागवडीखालील क्षेत्रातही दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसते. जागतिकीकरणाच्या युगात निर्यातीसाठी खूप चांगली संधी आहे. भारतातून पेरूची निर्यात प्रामुख्याने सौदी अरब, यमन गणराज्य, युनायटेड अरब एमिरेट्स, कुवेत व नेदरलँड अशा देशांना मोठ्या प्रमाणावर केली जाते. भारतामध्ये पेरू हे शेतकऱ्यांना हमखास आर्थिक उत्पन्न देणारं नगदी पीक असल्यानं ग्रामीण भागातील मजुरांच्या उदरनिर्वाहाचंही एक हमखास साधन आहे. बाजारात पेरूला सतत मागणी असते. नाशवंत असूनही बराच काळ ते साधारण तापमानात साठवून ठेवता येतं, म्हणून शेतकरी आणि ग्राहक दोघांनाही ते सोयीस्कर वाटतं. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं पेरू हे नगदी पीक तर आहेच, ग्रामीण भागातील लाखो मजुरांच्या उदरनिर्वाहाचं हे एक हमखास साधन देखील आहे. भारतीय शेतकऱ्यानं आपल्या शेतीत दर्जेदार माल पिकवावा व त्याचं ब्रँडिंग करून त्याला विदेशी स्तरावर न्यावं अशी आग्रही भूमिका या देशाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची असते. कृषी कल्याण